काय मैत्रिणीनं तुमचासुद्धा महाशिवरात्रीचा उपवास आहे ना माझा तर उपवास आहे त्यासाठी तर एवढी छान अशी मिनी थाळी बनवलेली आहे मी तर याचा आस्वाद घेणार आहे पण तुम्हालासुद्धा बनवता येईल त्यासाठी ही थाळी मी शेअर करत आहे तर मस्त अशी बनवलेली आहे राजगिराच्या लाह्यांची खीर सोबतच आपण बटाट्याची उपवासाची भाजी बनवलेली आहे आणि एकदम कुरकुरीतवाली शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे आणि राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्याख्या के तयार केलेल्या आहेत तर अशा पद्धतीची थाळी तुम्हीसुद्धा बनवून ह्या उपवासाठी खा आणि कशी वाटली ही आजची थाळी किंवा ह्या थाळीमधली बनवलेला प्रत्येक पदार्थ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा अनोखी चौ मध्ये स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मिनी थाळी आजची जे थाळीमध्ये पदार्थ बनवलेले आहेत सगळेजण उपवासाला खाऊ शकत असा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर नक्की ही थाळी बनवून बघा कारण काय होतं काही भागांमध्ये साबुदाणा खाल्ला जात नाही तर काही भागांमध्ये वरही खाल्ली जात नाही मग स्पेशली तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर नक्की बनवा आजच्या थाळीमध्ये आपण बनवलेली आहे ती म्हणजे राजगिऱ्याच्या लाह्यांची खीर बनवलेली ला आहे सोबतच आपण बटाट्याची उपवासाची भाजी बनवलेली आहे आणि राजीगिऱ्याच्या पिठापासून तयार केलेली पुरी केलेली आहे आणि सोबत आपण शेंगनांची चटणी सुद्धा घेतलेली आहे तर अशी थाळी तुम्ही खाऊ शकाल अशी अपेक्षा करते तर नक्की बनवून बघा ह्या महाशिवरात्रीसाठी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची बटाटा भाजी बनवून घेऊया त्यासाठी मोठ्या आकाचा एक बटाटा मी शिजवून घेतला वरची साल काढून घेतली आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ही भाजीसाठी साहित्य पण खूप कमी लागतं फोडणीसाठी आपण घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे तिखटवाल्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे जाडसर वाटलेलं शेंगदाणे भाजायची वरची साल काढायची आणि जाडसर वाटून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी दोन ते ती तीन चमचे तेल लागणार आहे तेल कडकडीत कर गरम करून घ्यायचं तेल गरम झाले की त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची हवं हो तर तुम्ही फुटून ही मिरची घेऊ शकता मी फुटलेली नाही अशी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे जिरे चांगले तेलामध्ये फुलू द्यायचे हवं तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता जिरेही तेलामध्ये छान फुललेले आहेत आता आपण जे बटाट्याचे तुकडे करून घेतले त्याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आणि परतून घ्यायचं या भाजीसाठी तेलाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं थोडी ड्राय भाजी असेल तर खायला छान वाटते एकदम तेलकट खाऊ वाटत नाही भाजी आता कढईला पण बघा कुठेही जास्त तेल वाटत नाही एकदम ड्राय वाटते भाजी थोडीशी भाजी हलवून पण दाखवते बघा कुठेही तेल वाटत नाही आणि शेंगदाणा तुकडं थोडं जाडसर वाटल्यामुळं काय होतं थोडंस क्रंची पण भाजी होते त्यामुळे छान वाटते तयार झाली आपली बटाट्याची भाजी आता आपण बनवून घेऊया राजगिऱ्या लहायांची खीर राजगिऱ्या लहायांची खीर बनवण्यासाठी एक वाटी मी लहाया घेतलेल्या आहेत ह्या लहाया मी घरीच बनवलेल्या आहेत ह्या लहाया कशा बनवायचा त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तर नक्की बघा आणि सुका तुमच्या आवडीनुसार घ्या इथे मी पिस्ता घेतलेला आहे थोडासा काजू घेतलेत आणि बदाम घेतलेले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करू शकता आणि दोन चमचे सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे आणि तूप इथे मी फक्त अर्धा चमचा वापरणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला दूधसुद्धा लागणार आहे तर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता मी इथे गोकुळचं दूध घेतले आता खळकोण्याला उकळी उकळी देऊया पहिलं दूध चांगलं तापवून घ्यायचं दुधालाही एकदम खळकळून उकळी आलेली आहे आता बाकीची तयारी करून घेऊया जे आपण सुकं खोबरं घेतलेलं होतं ते पहिलं तूप किंवा तेल न टाकता भाजून घेऊया त्यानंतर सुका मेवा आहे तो तुपामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचं आहे खूप लालसर वगैरे खोबरं करायची गरज नाही आता खोबरं भाजून झालं काढून घेऊया वेगवेगळ्या खिरींचे प्रकार पण आपण अनोखी चॅनलवरती केलेले आहेत तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की बघा आता खोबरं भाजून झालं काढून घेतलेलं आहे आता थोडंसं तूप टाकायचं आणि तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं आहे काजू बदाम आणि पिस्ता मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला अख्खं टाकायचं अख्खही टाकू शकता किंवा पावडरचा सुद्धा वापर करू शकता असे छोटे छोटे तुकडे केले की खीर अशी खायला छान वाटते दाताखाली आले की छान वाटतं खायला आता ही सुका मेवा भाजून झाला काढून घेऊया त्याच उरलेल्या तुपामध्ये आपण ह्या राजगिराच्या लया परतून घेणार आहे तुम्ही ह्या राजगिऱ्याच्या लह्या भाजलेल्याच असतात पण तुपामध्ये परतून घेतल्यामुळं खिरीची चव अजून वाढते तुम्ही डायरेक्टली दुधामध्ये सुद्धा ह्या लहाया टाकू शकता तरी खीर तयार होते पण भाजून घेऊन तुम्ही खीर बनवून बघा किती चवीला छान लागते तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने लह्या भाजून चालल्या आता जे आपण उकळी आलेलं दूध होतं त्याच्यामध्ये वतणार आहे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे पुरण्याचा वापर करणार आहे आता मिक्स करून घ्यायचं खळखळून उकळी येऊ द्यायचे आणि थोडं दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण जो आपण सुकामेवा बा भाजून भा घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा सुको खोबरं होतं तेही टाकून घेऊ हवं तर तुम्ही ते सुको खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा खोबरं नाही टाकलं तरीसुद्धा खीर होते पण छान असे दाटसर व्हायला मदत होते आणि खीर खायला पण छान वाटते अशा पद्धतीने केल्यामुळं मिडियम गॅसवरती या खिरीला छान अशी खळकळून उकळी आलेले आहे आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे आवडीनुसार साखरचं प्रमाण घ्या मी ते अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी आता कोणाला जास्त गोड आवडतं तर कोणाला कमी आवडतं तसं तुम्ही साखरचं प्रमाण घ्या साखर पूर्णपणे विरबुळ द्यायचे आणि दाटसर अशी खीर होऊ द्यायचे वेलची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे साखर घालून मी ते वाटून घेतलेले आहे त्यामुळं थोडीशी सफेद वाटते आता थोडी दाटसर होई पण थांबवूया खीर अशी छान मस्त आपण शिजवून घेतलेली आहे थोडी दाटसर पण झालेली आहे कारण खीर आपण अजून ठेवतो तर अजून दाटसर होते त्यामुळे पूर्णपणे आठवत बसायचं नाही तयार झाली आपली राजगिऱ्याच्या लह्यांची खीर तुम्ही पाहू शकता किती मस्त ही खीर झालेली आहे उपवासासाठी अशा पद्धतीची खीर खरंच तुम्ही बनवून बघा तुम्हाला समस्त पोटभरीचा पदार्थसुद्धा आहे आणि खायला पण खूप छान आणि टेस्टीसुद्धा आहे बघा किती मस्त वाटते खीर तयार झाली आपली खीर आपली बटाटा भाजी तयार करून झाली लाह्यांची खीरसुद्धा तयार झाली आता आपण बनवूया राजगिऱ्या पिठापासून पुऱ्या हे राजगिऱ्याचं पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे कोणत्याही दुकानामध्ये सहज मिळेल हे दोन वाटी घेतलेलं आहे आणि पीठ चाळून घेतले आता मळून आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आणि नॉर्मली जसं तुम्ही पुरीचं पीठ मिळता तशाच पद्धतीने घट्ट पीठ मळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं नॉर्मली आपण जसं बाकीच्या पुऱ्यांचं पीठ मिळतं तर थोडासा चिकटपणा असतो त्या पिठाला या पिठाला एवढा चिकटपणा नसतो पण पुऱ्या छान होतात आणि उपवासाला काहीतरी हा पोटभरीचा पदार्थ होतो तर अशा पद्धतीच्या पुऱ्याही तुम्ही बनवून बघा आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेते एक साथ पाणी टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठही आता मळून झालेलं आहे आता रेस्ट वगैरे करायची गरज नाही मी फक्त एका बाउलमध्ये काढून घेणार आहे लगेच आपण पुऱ्या करायला घेणार आहे थोडंसं तेल टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं राजीगिऱ्याचं पीठ थोडं शिल्लक ठेवलं होतं त्या पिठाचाच हात घेतला आणि छोटे छोटे गोळ्या तयार करून घ्यायचे किंवा तेल लावून सुद्धा तुम्ही हे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ हो शकता किंवा एखादी मोठी पोळी लाटून असे चार ते पाच एक सात पुऱ्या बनवून घेऊ शकता किंवा मा असे माझ्यासारखे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या बनवून घेऊ हो शकता आता ज्या आकाराची तुम्हाला गोळी हवी त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या म्हणजे जशी तुम्हाला पुरी हवी आहे एक गोळी तयार करून झाली अजून एक मी गोळी तयार करून दाखवते आता दुसरी गोळी तयार करून झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व उरलेल्या आपल्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत सर्व गोळ्या तयार करून झाल्या या प्रमाणामध्ये सात सा ते आठ आपल्या पुऱ्या तयार होणार आहेत आता आपण लाटून घेऊया लाटण्यासाठी मी तर राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्ही लाटून घ्या किंवा ते लावून पण लाटून घेऊ शकता पीठ का हे खूप लागत नाही पुऱ्यांना म्हणजे चिकट नाही त्यामुळे जास्त चिपकत नाही आणि पीठ आपण घट्ट मळलेलं आहे त्यामुळे चिपकायचा प्रश्न नाही हे पुरी लाटताना मात्र हळूवारपणे लाटायची जसं नॉर्मली बाकीच्या आपण पुऱ्या करतो तर याला जोर लावायला लागत नाही हळूवारपणे लाटून घ्यायचं आणि थोड्याशा मिडियम ठेवायच्या पुऱ्या खूप जाड पण नाही करायच्या आणि खूप पातळपण पण करायच्या नाहीत मी ज्या आकाराची ही पुरी केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला मी उचलून दाखवते बघा कशी केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पुरी लाटून घ्या आता दुसरी मेथड मी तुम्हाला दाखवते ह्या पुऱ्या कशा करायच्या आहेत एक प्लास्टिक पेपर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आता जेवढी पुरी आपल्या बनवायची आहे तर ते तेवढं थोडंसं प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं त्याच्यावरती ती गोळी ठेवायची आणि ते सुद्धा तेल लावायचं वरून हे प्लास्टिक आहे त्याच्यावरती टाकायचं आणि एखादी डिश घ्यायची आणि वरून अशी प्रेस करायची म्हणजे ही पुरी छान अशी मस्त होते अशा पद्धतीने अशी प्रेस करून घ्यायचं थोडंसं फिरवायचं आणि बघायचं असं क कधी कुठं वाटत असेल की जाड आहे तर थोडंसं हाताने किंवा असे अंगठ्याच्या बाजूचं ज्यांनी बोट आहे तर त्यांनी असं पुढं ढकलत जायचं पीठ म्हणजे सरकवत जायचं म्हणजे हे पुरी व्यवस्थितपणे होते आता मी प्लास्टिकनंतर खोलून बघायचं पण अशा पद्धतीने तुम्ही तेल लावून अशा पुऱ्या तुम्ही बनवून घेऊ हो शकता हे बघा अशा पद्धतीने अशाही पुऱ्या तुम्ही करून घेऊ हो शकता पुऱ्या आता आपल्या सर्व बनवून तयार झालेल्या हो आहेत आता तळून घेऊया तेल गरम झाले का बघायसाठी छोटासा तुकडा टाकून बघायचा तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता एक एक पुरी आपण तेलामध्ये टाकायची आणि तळून घ्यायची तेलामध्ये पुरी टाकली हळूहळूवरती तेलावरती तणगायला लागले की ह्या पुरीवरती थोडं थोडं झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे पुरे छान असे मस्त फुकतात आणि दोन्ही दोन्हीसाठी व्यवस्थित अशा तळल्या जातात तर ज्या कलरची तुम्हाला पुरी हवी म्हणजे कोणाला एकदम थोडीशी अशी गोल्डन ब्राऊन आवडते तर कोणाला लाईट आवडते तर तशा पद्धतीने तुम्ही तळून घ्या आता पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी अशाच पद्धतीने तळून घेऊया अगं एक पुरी तळून झाली आपण आता काढून घेऊया एखादा टिश्यू पेपर किंवा एखादी चाळून घ्या आणि त्याच्यावरती टाका म्हणजे तेल छान असं खेचलं जाईल आता दुसरी पुरी आपण याच्यामध्ये टाकून तळून घेऊया दुसरी सुद्धा पुरी आता तळून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ आणि काढून घेऊ मला अशा कलरच्या पुऱ्या खायला खूप आवडतात म्हणून मी अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवून खाते तुम्हाला ज्या कलरच्या आवडतात तशा बनवून खा आपण आता मी अजून एक पुरी तुम्हाला मी तळून दाखवणार आहे अगदी तुम्हाला लाईट कलर जसा हवा आता तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आता पलटी करूया म्हणजे जास्त वेळ मग भाजायची गरज नाही म्हणजे वरती आली पुरी मग लगेच पलटी करा म्हणजे असा लाईट कलरसुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा अशा पद्धतीने मग तुम्हाला कोणता कलर आवडेल तशा पद्धतीने करून घ्या तयार झाले आपल्या मस्त ह्या राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या तर तुम्हीसुद्धा उपवासासाठी अशा पुऱ्या बनवून बघा आजची ही पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली ते पण मला सांगा त्याबरोबर आपण बनवलेली राजगिऱ्याची खीर ती कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तयार झाल्या ह्या मस्त पुऱ्या आता आपण सर्व करूया उपवास म्हटले की इतका भारी मेनू आहे तर नक्की तुम्हाला खायला आवडणार आहे अगदी राजेगराच्या लाह्यांची खीर सोबतच अशी छान अशी क्रंची केलेली बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची कुरकुरीतवाली चटणी अगदी काहीच नसेल तर पुरीबरोबर ही चटणी सुद्धा खाऊ शकता टम्म फुगलेल्या फुऱ्या नक्की ह्या महाशिवरात्रीसाठी बनवून बघा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची महाशिवरात्री उपवासाची थाळी जर आवडली असेल तर नक्की ह्या उपवासासाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करा चॅनल जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूचं लगेचच आयकॉन बटन दाबा आणि असंच आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय